नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपरफास्ट बातमीपत्र. डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना गुरुवारी घडल्या. भीमराव प्रल्हाद पाटील, राजू नामदेव वानखेडे अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. पाटील यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटी व खाजगी व्यक्तींकडील कर्जे होते. जळगाव जिल्हा रुग्णालयातील निवासस्थाने पाडल्यानंतर तेथे कुणीही राहत नसले तरी गणेशोत्सवात खंड पडू न देता कर्मचाऱ्यांनी यंदा ही लहानशी गणपती मूर्तीची स्थापना केली. यासाठी जमा झालेली वर्गणी सत्कारणी लावण्यासाठी येथील गणेश भक्तांनी रुग्णालय परिसरात असलेल्या इच्छापूर्ती साई गणेश मंदिराचा कायापालट केला. नागपूर जिल्ह्यातील कमळेश्वर सावनेर मार्गावर वरोडा शिवारात भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ऑटोतील 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर काही प्रवासी गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतात 3 लहान मुले, 1 महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. भविष्यातील विद्युत वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता महावितरणने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी 500 विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तत्वतः मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे मुंबईसह नागपूरमध्ये टप्प्याटप्प्याने यासाठी आवश्यक प्रकल्प राबवले जाणार आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि महिला भारोत्तोलनपटू मीराबाई चानू यांना राजीव गांधी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबत हिलाही यावेळी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या पुरस्कारासाठी खेळाडूंची शिफारस करण्यात आली होती. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. यावर्षीही विविध क्रीडा पुरस्कारांसाठी गुरुवारी घोषणा करण्यात आली. राष्ट्रपती भवनात 25 सप्टेंबर 2018 रोजी होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. नांदेड येथे रेल्वे प्रवाशात प्रवाशांचा ऐवज पळवणाऱ्या महिलाच्या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी पूर्ण परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयातील कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली आहे. गंजमा ते महामार्ग बसस्थानक असा प्रवास करताना वयोवृद्ध महिला रिक्षामध्येच बॅग विसरल्या. त्या बॅगेत 6.5 तोळ्यांचा 1,92,000 रुपयांचा बांगड्या होत्या. रिक्षा चालकाची माहिती नसल्याने मुंबई पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि रिक्षा चालक सापडला. त्याने ही सदरची बॅग घरात जशीच्या तशी ठेवली होती. मात्र रिक्षा चालकाला शोधण्यात CCTV फुटेज पोलिसांना तपासात महत्वाचे ठरले. अमेरिका येथे भोजनासाठी मांजर कुत्र्याची कत्तल करण्यास बंदी घालणारे विधेयक अमेरिकी प्रतिनिधीगृहाने बुधवारी मंजूर केले. कुत्रा तसेच मांजर मांस व्यापार विरोधी कायदा 2018 भंग केल्यास $5,000 रकमेचा दंड ठोठावला जाणार आहे. व अन्य एका प्रस्तावात या अमेरिके संसदेने चीन, दक्षिण कोरिया आणि भारतासह या सर्व देशांना मांजर आणि कुत्र्याच्या मांसाचा व्यापार बंद करण्याची विनंतीही केली आहे. तिहेरी तलाक हा गुन्हा ठरवून सरकारने मुस्लिम स्त्रियांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट उगवेल असे पाहिले. आता अयोध्येत राम मंदिर निर्णयाचा शंखध्वनी करून राज्यकर्त्यांनी देशातील हिंदू जनभावनेचाही सूर्योदय होईल असे पाहावे. अयोध्येतील राम मंदिराचा अध्यादेश काढा आणि हिंदूंना दिलेल्या एका वचनाची तरी पूर्तता करा अशी मागणी शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आली आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत राहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.